सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, मी पूजा कांदेकर, मुक्तागिरी न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। एक नजर आजच्या सुपर फास्ट वर। साताऱ्यात बेकायदा बांधकामांना ऊत आला असून सातारा नगरपालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे। नुकताच मुसळधार पावसात ओढ्यावर बांधलेल्या इमारतीचा काही भाग कोसळला, मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। सातारा जिल्ह्यातील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या नागरिकांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करा व त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी त्यांच्या शेजारजवळील जागेचा शोध घेऊन व तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सूचना केल्या आहेत। सातारा जिल्ह्यात नुकताच मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता, त्यातच अनेक शेत पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते। मात्र या सगळ्यावर मात करत शेतकरी पुन्हा नव्याने जोमाने भात लावण्याला सुरुवात करत आहेत। गेल्या 2 दिवसांपूर्वी साताऱ्यात मुसळधार पाऊस झाला, त्यातच कोरोना बाधितांचा आकडाही कमी झाल्याने लॉकडाऊनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत। त्यातच दुकानेही उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांनी या बाबतीत आनंद व्यक्त केला आहे। माणुसकीच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या साताऱ्यातील खिदमते खलक कमिटीतर्फे मोर्णा भागातील आपत्तीग्रस्त व दुर्घटनाग्रस्त नागरिकांना तात्पुरते पुनर्वसन किट भेट देत त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न केला। मान तालुक्यात मोठी वाळू चोरी उघडकीस आली असून जवळपास 100 ट्रक भरेल एवढा वाळू साठा जप्त करण्यात आला आहे। शीघ्र कवी म्हणून आमदार रामदास आठवले हे सर्वांनाच परिचित आहेत। संसद असो व रस्त्यावर ते कविता करण्यात नेहमीच पटाईत असतात। सातारा येथे भूस्खलन झालेल्या गावांची पाहणी करण्यासाठी ते आले असताना पत्रकार परिषदेत त्यांनी आपली कविता सादर केली। डेंजर झोन मध्ये राहणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी समिती नेमावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केली। सातारा शहरातील बोगदा परिसरातील ब्रिटिश कालीन बोगदा झिरपत असून कोणत्याही वेळी येथे एखादी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे प्रशासनाने बोगद्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरातील जनसंपर्क कार्यालयात मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते।
सातारात सोने चांदीच्या दरात वाढ झाल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले होते, मात्र गेल्या 8 दिवसात अशी कोणतीही दरवाढ झाली नसल्याचे सोने व्यापाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खटाव तालुक्यातील वर्धनगड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटा दुधाच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.